मुलींना काय शिकवायचं, मला तर काही अर्थ वाटत नाही. आजी काय झालं ग, माझी वक्तृत्व स्पर्धा आहे पुढल्या आठवड्यात, म्हणून अभ्यास करत आहे. हा, जसं शाळेत तुला पाठवतं ते पुरे नाही का? आता तर उलट उत्तर द्यायला पण शिकवतो आपण. आमचा काळ यापेक्षा खूप वेगळा होता बरं. मुलींची लवकर लग्न व्हायची, आपलं घर, स्वयंपाक, टापटीप हे सगळं बघायचो आम्ही. दिव्यासाठी मुलगा बघायला सुरुवात केली पाहिजे. ती अजून लहान आहे आई, मी खात्री करणार आहे की माझ्या मुलांना त्यांना जितकं पाहिजे तितकं शिकवून द्याव. बाई ग, खूप शिकली तर नवरा मिळणं कठीण होईल. नाही आई, दिव्या चांगली शिकली तर तिला आपल्या आवडीचा व्यवसाय निवडता येईल. ती डॉक्टर, अध्यापक किंवा तिला जे पाहिजे ते बनू शकते. आई तुम्हाला माहितीये आजकाल काही देशांच्या राष्ट्रपती पंतप्रधानपदी महिला आहेत. तसेच आपला समाज आता हळूहळू बदलतोय. आता लोकांना आपला जोडीदार शिकलेला हवा असतो. अगं दिव्या, राहू देते, मी करेन. तू जाऊन अभ्यास कर आणि आजीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. त्या काही नीट शिकू शकल्या नाहीत आणि त्यांचे विचारही जुने आहेत, पण लक्षात ठेव त्यांचा तुझ्यावर खूप जीव आहे. आई, आजी जेव्हा अभ्यासावरून आणि घरी काम करत नाही म्हणून बोलते ना, ते नाही मला आवडत. दिव्या, अशी रस्सू नकोस, मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन. मी आटपून टाकीन घरातली कामं. थँक्यू आई, एक दिवस नक्की तुझं नाव उंच करेन. आर्यन, मला वाटतं की मुलींचा जन्म फक्त संघर्ष करण्यासाठी आणि घरकामासाठीच आहे. तू असं का म्हणतेस दिव्या? मी शिकावं असं माझ्या आजीला अजिबात वाटत नाही. माझं लग्न करावं असं वाटतं तिला. तिला वाटतं मुलींना काही स्वप्न असूच नाहीत. अगं दिव्या, नको विचार करू त्याचा. चल आपल्या वर्गात जाऊ. दिव्या, 18 वर्षाखालील मुलींचे लग्न करायला परवानगी नाहीये. माझ्या आईने तेच तर सांगितलं मला. मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा म्हणून तिनेच मला प्रोत्साहन दिलंय. तू हुशार आहेस आणि त्यात नक्की भाग घेतला पाहिजे. तसं पाहिलं तर आपल्या समाजानं मुलींचं उच्च शिक्षण घ्यायला नेहमीच मज्जाव केला आहे. पण तू भाग्यवान आहेस, तुला शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी आई आहे तुझी. थँक्यू आर्यन. अगं दिव्या, हॅलो, आज कशी आहेस तू? काल माझा उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद. मला त्याची मदत झाली आणि मी शांतपणे प्रॅक्टिस केली. वा, छानच आहे. तुझ्या स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू आर्यन. या वर्षीच्या जिल्हा वक्तृत्व स्पर्धेची विजेती आहे दिव्या. चांगल्या शिक्षणामुळे दिव्याला इतकी माहिती आहे आणि आत्मविश्वास देखील आहे. दिव्या, आम्ही तुला 3 वर्षांसाठी शिष्यवृत्ती देत आहोत, तसेच लॅपटॉप ही देत आहोत. मुलांच्या बरोबर मुलींच्या शिक्षणालाही महत्व दिलं पाहिजे. मुलामुलींना समान संधी देणं महत्वाचं आहे. आज आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. खूप छान केलंस ग दिव्या. थँक यू आजी. मी इतकी शिकलेली नाही, पण आता मात्र शिक्षणाचं महत्व मला पटलं ग. मला खूप अभिमान वाटतो तुझा. प्रत्येक व्यक्तीच्या एकंदरीत शारीरिक आणि भावनिक आनंदासाठी परस्परांशी संबंध महत्वाचे असतात. एकमेकांच्या भावना जाणून घेण्यासाठी निरीक्षण, लक्षपूर्वक ऐकणे आणि विचारणे महत्वाचे. अशा कौशल्यामुळे आपण आपल्या भोवती असलेल्या लोकांबरोबर सकारात्मक संबंध प्रस्थापित करू शकतो. मग ते मित्र असोत, भावंड असोत, पालक असोत किंवा शिक्षक असोत. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या भावना जाणतो तेव्हा त्यांच्या गरजांबाबत अधिक संवेदनशील होतो आणि त्यामुळे आपले संबंध दृढ होतात.